वेलकम टू माय यूट्यूब चैनल। विज्ञान या विषयाचे सूक्ष्म अध्यापन पाठ योजनेचे प्रस्तावना कौशल्याचे पाठाचन कसे काढायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव, शाळेचे नाव, वर्ग 9वी, विषय विज्ञान, घटक प्रतिजैविके, उपघटक पेनिसिलिन, वेळ आहे 5 मिनिटे, दिनांक लिहून घ्यायची। शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार, विद्यार्थ्यांनो तुम्ही कधीतरी आजारी पडले आहात काय? म्हणजेच शिक्षक पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी उत्तरे देणार होय, आणि उपकौशल्य येणार लक्षवेधक प्रारंभ। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा मुद्दा, आजारी पडल्यावर बरे होण्यासाठी तुम्ही कोणाकडे जाता? विद्यार्थी उत्तरे देणार डॉक्टरकडे जातो, उपकौशल्य येणार पूर्वज्ञान जागृती। शिक्षक कृतीमध्ये तिसरा प्रश्न, डॉक्टर तुम्हाला बरे होण्यासाठी काय देतात? विद्यार्थी कृतीमध्ये येणार डॉक्टर आम्हाला औषधी गोळ्या देतात, उपकौशल्यामध्ये येणार प्रस्तावनेची पाठ्यांशाची सांगड। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये चौथा मुद्दा, जसे तुम्ही आजारी पडता त्याचप्रमाणे पीक वनस्पतीसुद्धा रोग येतो काय? विद्यार्थी कृतीमध्ये येणार होय। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पाचवा मुद्दा, पिकावरील रोग नाहीसा करण्यासाठी आपण काय करतो? विद्यार्थी उत्तर देणार पिकावरील रोग नाहीसा करण्यासाठी पिकावर फवारणी करतो, उपकौशल्यामध्ये येणार पाठ्यांशाचे महत्त्व कथन। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये सहावा मुद्दा, आपण घेतो त्या औषधी गोळ्या वनस्पतीवरील फवारणीचे औषध यामध्ये काय असते? विद्यार्थी कृतीमध्ये येणार समस्यात्मक प्रश्न। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शेवटचा मुद्दा, तर आज आपण औषधी गोळ्यांमध्ये आणि पिकांवरील फवारणीच्या औषधामध्ये वापरली जाणारी प्रतिजैविके यामध्ये पेनिसिलिन याबद्दल अभ्यासणार आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार हेतुकथन आणि शीर्षक लेखन।